नर अशोकाचे झाडे तर डोकीपासून पायापर्यंत नटली आहेत. माझे अशोक फार थोडे, पण तीच झाडे फुलतात. मरबालीचे झाड नव्या पानाने तर भरलेच आहे. त्याची पाने नरासारखी शोभिवंत नाही, पण त्याच्यावरचे ते मधाने थबथबले तांबड्या फुलांचे मोठे मोठे केसर असलेले सुंदर तुरे हरोहरे लागले आहेत. प्रत्येक गुच्छात एका दुसरे पांढुरके फुल असल्याने तर फुलांची शोभा अवर्णनीय वाटते. सर्व फुलात अतिशय हिरहिरीने कुणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी. किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छाने ती भरली आहे. गुलाबी फुलात एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगाचे वर्णन करावे. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत, पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग सुशोभित दिसत नाही, उलट एकमेकांची शोभा वाढवतात. गुजरातेत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ, तिथे या झाडाला भलतेच महत्व आहे. पण आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय सौंदर्याला उपेक्षण पुढे जातो, पण गुजरातीत तुनडी असे सुंदर व यथार्थ नामाभिमान या झाडाला दिलेले आहे. आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगाचे रहस्य मला उमगले. भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा झाली जाते. जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्रभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवलच वाटते.